आपण सदन शेतकरी जगन्नाथ तायडे यांच्या शेड नेट मध्ये आहोत आणि या शेड नेट मध्ये त्यांनी फक्त 10 गुंठ्यामध्ये मिरचीचं पीक घेतलेलं आहे आणि या शेड नेटच्या मिरचीच्या पिकामधून त्यांना जवळपास 3.5 ते 4 लाखाचं उत्पन्न मिळतं. आपण सुरुवातीला जाणून घेऊया की शेड नेट म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत. शेडनेटमुळं आपल्याला जे बाजूचे इन्सेक्ट असते कीटक ते आपल्या शेतात येत नाही आणि ते इन्सेक्ट नेट असल्यामुळं ते बाहेरच थांबतात आणि आपण जे आतमध्ये कीड नियंत्रण करतो ते आतल्या आतच आपल्याला सोपं जातं. मग फळपोसायला अडचण नाही. शेडनेटमुळं आपल्याला 25% उष्णता मिळते. उष्णता 25% कमी मिळते म्हणजे जे वरचं सूर्यकिरण हे कमी प्रमाणात मिळतं त्याच्यामुळं पीक हे चांगलं सशक्त असतं. शेडनेटपासून आपल्याला भरपूर फायदे मिळतात. वाऱ्यापासून संरक्षण मिळतं कारण जो धोधो वारा वाहतो तो नेटमुळं आवरला जातो. कमी क्षेत्रात कमी पाण्यात आणि जास्त उत्पन्न घेता येतं हा एक त्याच्यातला महत्त्वाचा पॉईंट आहे. काळाची गरज आहे की शेडनेटमध्ये जर शेती केली तर ती पुरू शकते. असं चांगलं स्ट्रक्चर जर केलं की आमचं त्या तंबूसारखं स्ट्रक्चर जर केलं तर नुकसान होणार नाही याचे हे बारीक बारीक बारकावे जर समजून घेतले तर ही शेडनेटची शेती शेतकऱ्यासाठी म्हणजे एक वरदान आहे. आणि क्रॉसिंग झालं जिद्द चिकाटी सातत्य आणि नियोजन या गोष्टीमुळे जगन्नाथ तायडे यांनी दाखवून दिलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकरीने जर योग्य नियोजन केल्यास शेतकरी हा आपल्या शेतीवर तग धरू शकतो. विवेक राजूरकर, औरंगाबाद, भारत फॉर इंडिया.